नमस्कार मित्रांनो मी शंभूराज कामकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस जवळपास संपत आलं परंतु हे दोन हजार तेवीस सुरुवात झाली त्या एक जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आम्ही काही स्टॉकचा ॲनालिसिस केलं होता अभ्यास केला होता आणि आम्हाला ते चांगले वाटले होते आणि आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता की हे दहा स्टॉक दोन हजार तेवीस मध्ये तुम्हाला मालामाल बनवतील त्याची लिंक मी तुम्हाला वर कार्डवर पण दिलेली तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता इन डिटेल अनालिसिस केलं होतं की कावर जाऊ शकतात त्यांचे फंडामेंटल्स त्यांचे टेक्निकल्स आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवले होते मग ऍक्च्युली खरंच हे स्टॉकने मालामाल बनवलं हो का ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काय त्यांचा मागच्या दहा महिन्यामधला प्रवास आहे कारण हे स्टॉक येणाऱ्या काळासाठी दिलेले त्यामुळे अवश्य पहा कारण हे तुम्हाला गरजेची माहिती आहे नॉलेज असणारी माहिती आहे आणि तुम्हाला कदाचित यातले आणखीन काही स्टॉक्स अजून मला मला म्हणू शकतात तर सुरुवात करूया व्हिडिओला मित्रांनो याच्यामध्ये आपण चर्चा करूया की ते स्टॉक कुठले आहेत त्यांची करंट पोझिशन काय कुठपर्यंत गेले होते आणि अप्रॉक्स त्यांनी किती रिटर्न दिले हे या आपण याच्यामध्ये आज शिकणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगणार आहे त्यासाठी सगळा व्हिडिओ पहा कारण ती गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे सगळ्यात आधी आपण जर बघितलं होतं तर किम्स हॉस्पिटल होतं ओके कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जो आहे तो स्टॉक होता त्याची आत्ताची म्हणजे त्यावेळी आपण ज्यावेळी शूट केला होता त्यावेळी पंधराशे सत्तेचाळीस एंट्री पॉईंट दिला होता आणि आत्ताची करंट मार्केट प्राईस चालू आहे आजच्या भावानुसार मागे पुढे ज्या दिवशी आम्ही शूट करतोय तर अठराशे चाळीसच्या रेंजमध्ये येतो आणि तो दिलेल्या प्राइस नंतरनं बावीसशे दहा रुपयापर्यंत वरच्या लेव्हलला गेला होता हायएस्ट साइडला गेला होता मित्रांनो म्हणजे जवळपास त्रेचाळीस टक्के रिटर्न ह्या एका स्टॉकने दिले हा पहिला स्टॉक होता दहा स्टॉक पैकी आणि ज्यांनी प्रॉफिट दिला ज्यांनी लॉस दिला असे सगळे स्टॉक मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये दुसरा आम्ही दिला होता ए इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड पंचवीसशे रुपये त्यावेळी भाव होता त्याच्यानंतर आजचा भाव त्याचा चौतीसशे बारा रुपये चालू आहे आणि अडतीसशे रुपयांपर्यंत जवळपास तो हायएस्ट प्राईस त्याने दाखवली होती आपण दिल्यानंतर ना म्हणजे मागच्या जवळपास एका वर्षाच्या आतमध्ये दहा महिन्याच्या आतमधली गोष्ट आहे यानेही जवळपास बावन्न टक्के रिटर्न दिले म्हणजे जर मी दहा हजार लावले असते तर मला इथे पाच हजार दोनशे रुपये भेटले असते अगदी सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो दहा हजार रुपये लावले असते तर ना तीन नंबर होता टाटा इलॅक्झी टाटा इलेक्ट्रिक त्यावेळी सहा हजार दोनशेच्या रेंजमध्ये होता आजची प्राइस चालू आहे सात हजार पन्नासच्या जवळपास आहे सात हजार नऊशे पन्नास पर्यंत वर गेला तो आणि याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के रिटर्न त्याने आपल्याला बनवले म्हणजे दहा हजार मी लावले असते तर मला इथे अठ्ठावीस रुपये प्रॉफिट झाला असता ओके आता याच्यानंतर पुढचा बघूया टी कमी केपीआयटी मध्ये आपण जर पाहिला गेलं त्यावेळी सातशे चारचा भाव होता ओके आणि इन डिटेल अनालिसिस केलं होतं असं नाही की नुसतं हीच प्राइस विथ फंडामेंटल अँड टेक्निकली पण मी मेन्शन केलं होतं त्यासाठी तो व्हिडिओ आत्ता पण पाहू शकता कदाचित तुम्हाला चांगली एंट्री अजून पण भेटू शकते जर तुम्ही टेक्निकल शिकला असाल चांगलं तर सातशे चारचा भाव होता अकराशे बासष्ट करंट प्राइसचा आत्ता लेवल आहे बाराशे चाळीस पर्यंत तो वर गेलाय पंच्याहत्तर टक्के रिटर्न ह्या एका स्टॉक्सने आपल्याला दिलेत म्हणजे सात हजार पाचशे झाले असते मी फक्त दहा हजार इन्व्हेस्ट केले असते तर याच्यामध्ये ओके याच्यानंतर ना मित्रांनो पुढचा बघूया आपण पाच नंबरचा आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड बासष्ट रुपयांचा भाव त्यावेळी होता आता शहाऐंशी रुपये चालू आहे शंभर रुपयाचा जवळपास स्टॉप करून तो खाली आलेला आहे म्हणजे बासष्ट टक्के रिटर्न त्याने आपल्याला त्या लेवलपासून दिलेले आहेत आणि ना सहा नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये कॅनरा बँक आता मित्रांनो कॅनरा बँक त्यावेळी ते तीनशे तेहतीस रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता त्याची आत्ताची जवळपास करंट मार्केट प्राईस तीनशे छप्पन्न रुपयाच्या रेंजमध्ये आत्ता ट्रेड करतोय आणि तीनशे तेहतीस नंतर ना तो तीनशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत वरच्या भावाला गेला होता जर नॉर्मली ते आपण रिटर्न पाहायला गेलो याच्यामध्ये तर सोळा टक्के रिटर्न यांनी आपल्याला दाखवलेत म्हणजे मी जर दहा हजार लावले असते तरी ते मला सोळाशे रुपये इथे मिळाले असते आता मित्रांनो याच्यानंतर मग पुढचा आणि महत्वाचा सात नंबरचा स्टॉक आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रा त्यावेळी नॉर्मली एक हजार रुपयाच्या रेंजमध्ये होता ना आता अकराशे साठ रुपयाच्या दरम्यान त्याचा भाव चालू आहे आणि तेराशे वीस रुपयांची त्याने मजल आपण दिलेल्या भावानंतरनं मारलेली म्हणजे जवळपास तीनशे वीस रुपये तो वर गेला म्हणजे जवळपास बत्तीस टक्के रिटर्न त्याने तिथे दाखवलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे खूप महत्वाचे होते याच्यामध्ये आता याच्या पुढचा आर व्ही एन एल आर व्ही मध्ये जर आपण पाहायला गेलं तर अडुसष्ट रुपयांचा त्यावेळी भाव होता आपले शूटिंगच्या वेळी एकशे छप्पन रुपये आजचा भाव आहे मित्रांनो दोनशे रुपयाचा टॉप मारून आलेला आहे तो ओके एकशे नव्वद टक्के रिटर्न फक्त आर व्ही आपल्याला दिलेत म्हणजे दहा हजार जरी लावले असते तरी एकोणीस हजार रुपये आपल्याला त्याच्यामध्ये झाले असते वरचे प्रॉफिटमध्ये ओके याच्यानंतर ना पुढचं आहे आर एच आय वॅग्नेस्टिया आठशे चाळीसची त्यावेळीची पोझिशन होती सहाशे ऐंशी ही त्याची करंट भाव आहे आठशे नव्वदचा त्याने हाय बनवला परंतु हा स्टॉक पडला म्हणजे काही दहा स्टॉक पैकी हा जो एक स्टॉक होता याच्यामध्ये आपल्याला थोडं करेक्शन पाहायला मिळालं आणि तो जवळपास पाचशे शहात्तरचा लो बनवला म्हणजे इथे जवळपास आपल्याला एकतीस टक्के लॉस सहन करावा लागला क्लिअर गोष्ट आहे जो प्रॉफिट प्रॉफिटमध्ये जो लॉस तो लॉसमध्ये याच्यामध्ये ओके आता याच्यानंतर ना पुढचा बघूया आपण डीमार्ट डीमार्टमध्ये चार हजार अडुसष्ट रुपयांचा तेथे भाव होता त्याच्यानंतर तो सदतीसशे पन्नास ही आजची लेवल आहे चार हजार एकशे पंधरा मोस्ट लेवल गेला परंतु हा थोडा करेक्शन फेज मध्ये होता त्यामुळे तो बत्तीसशे ब्याण्णव पर्यंत खाली आला म्हणजे याच्यामध्ये एकोणीस टक्के लॉस सहन करावा लागला असं समजूया आपण म्हणजे मी जर दहा हजार लावले असते तर माझे इथे एकोणीसशे रुपये गेले असते क्लिअर झालं मित्रांनो तर हे अशा पद्धतीने काही स्टॉक्स होते की ज्याचा आपण स्टडी करून अनालिसिस करून दिले होते त्यासाठी ओके मग आता याच्यामध्ये नॉर्मली काय कंडिशन झाली आहे आपण इथे बघूया ओके तर जर असं समजूया आपण याच्यामध्ये की याच्यामध्ये आपण जवळपास दहा एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते प्रत्येक स्टॉकमध्ये दहा हजार दहा हजार रुपये साधं सिंपल गणित एक लाख रुपये इन्व्हेस्ट केला आपण येणाऱ्या काळासाठी प्रत्येक स्टॉकमध्ये जर आपण दहा हजार लावले असते तर आपल्याला अप्रॉक्स जो सगळ्याचा एव्हरेज प्रॉफिट आहे तो अठ्ठेचाळीस हजार रुपये झाला असता म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस टक्के प्रॉफिट आपण बुक केलं असतं फक्त दहा महिन्यामध्ये आता तो चांगला आहे का वाईट आहे हे तुम्ही सांगायचंय मला मी नाही सांगणार की की छान आहे खरंच ह्या स्टॉकने मालामाल बनवलं की नाही बनवलं तुम्ही इथे सांगू शकता म्हणजे जिथे आपण एक लाख लावले असते तर ते आपलं नेटवर जवळपास एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये झाला असतं म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के प्रॉफिट आपण इथे घेतला असता फक्त साधा सिम्पल स्विंग्स होते चांगले पोझिशनल स्टॉक्स होते की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केले असते तर ज्यांनी ज्यांनी घेतलेत त्यांनी याच्यामध्ये खूप छान पद्धतीने पैसे कमवलेले हो आहेत म्हणून महत्वाचं आहे की आम्ही ज्याही गोष्टी देतो त्या फॉलो करा कारण आम्ही प्रूफ करून दाखवतोय हो की आम्ही जे देतो आहे ते चालतंय जे मार्केटमध्ये आम्ही देतोय ते स्टॉक चालतात कारण आम्ही प्रॉपर ॲनालिसिस करतो कुठलाही ते खरेदी विक्रीचा सल्ला देत बसत नाही परंतु प्रॉपर ॲनालिसिस तेच असतं की जिथे एंट्री पॉईंट तुम्हाला दाखवलेले हो असतात मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला पण असे काही दहा स्टॉक पाहिजेत तुम्हाला वाटतं का की पुढचे दहा स्टॉक काय असतील जसं प्रत्येक दिवाळीला देतो तर तुम्ही खाली टेन स्पेशल स्टॉक्स अशी कमेंट करा दिवाळीला एक आणखीन दहा स्टॉक्सची तुम्हाला लिस्ट दिली जाईल ज्याच्यामध्ये आणखी तुम्हाला ते असेच मालामाल बनवू शकतात परंतु तुमच्या शंभरपेक्षा जास्त कमेंट मला हवे आहेत तिथे तरच मला इंटरेस्ट येईल ना काहीतरी करायला कारण असे भन्नाट स्टॉक मी स्टडी करत असतो जे तुमच्यापर्यंत देणार आहे ओके तर खाली कमेंट करा टेन स्पेशल स्टॉक्स जे आम्ही तुम्हाला दिवाळीला देऊ जर तुम्हाला हे आवडलं असतील तर असे चांगले चांगले स्टॉक अजून पण आहेत मार्केटमध्ये हे मिळतील आणि ज्यांनाही वाटतं की अशा पद्धतीने अॅनालिसिस करून आम्हाला वरचे फ्रीमध्ये काही ना काहीतरी मिळत राहावं तर सिंपल गणित आहे तुम्ही आमच्या अंडर डिमॅट ओपन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आमच्याशी कनेक्ट व्हा तिथेही तुम्हाला पोजिशनल इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक इंट्राडेसाठी चांगल्या स्टॉकची यादी आम्ही तिथे देत असतो विथ प्रॉपर अॅनालिसिस वेळ घालवू नका जॉईन करा मध्ये जाऊन आणि आमच्याशी कनेक्ट व्हा तर मित्रांनो हे अशा पद्धतीने होते दहा स्टॉक की ज्याचा आपण अनालिसिस केला आणि आपण पाहिलं की खरंच बाबा मालामाल बनवलं का का असंच व्हिडिओ बनवतो ओके तुम्हाला समजलं असेल की काय पॉवर असते ह्या दहा स्टॉकची काय पावर असतं अॅनालिसिस चुकीचे तुम्ही मला आम्ही शिकवते व्हिडिओजमधून आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं कसं वाटलं तुम्हाला आपण जे ॲनालिसिस केलं होतं दहा महिन्यापूर्वी ते किती उत्तमरित्या चालत तुम्हाला काय वाटतं हे मला महत्वाचं कमेंट करा आणि स्पेशल दहा स्टॉकची पण अवश्य करा जर तुम्हाला हवे असतील तर दिवाळीला असा छान व्हिडिओ घेऊन येऊ नवीन दहा स्टॉक्स